पुणे शहरातील मार्केट यार्डमध्ये मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एक कांतीलाल गणात्रा या 65 वर्षीय व्यापाऱ्याचा त्यांच्या घराच्या जवळच 2 व्यक्तींनं एका काळ्या रंगाच्या गाडीतून अपहरण केल्याची घटना काल रात्री 11:00 सुमारास घडली. ही घटना घडल्यानंतर तात्काळ त्याच्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी सदर व्यक्तीच्या सुटकेसाठी तात्काळ ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली. त्याच वेळेला याबद्दलची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचं काम झालं आणि मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये 363, 364, 386, 387, 334 या क्रमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे ऑपरेशन अतिशय महत्त्वाचं होतं कारण त्या व्यक्तींनी त्या अपहरण केलेल्या व्यक्तीच्याच फोनवरून त्यांच्या मुलाच्या फोनवर फोन करून 2 करोड रुपयाची खंडणी मागितली आणि खंडणी न दिल्यास तसेच पोलिसांना माहिती कळवल्यास त्या व्यक्तीचा जीव घेण्याची सुद्धा धमकी दिली. आणि त्यानंतर त्यामुळे पोलिसांच्या पुढे खूप मोठं आव्हान होतं की या व्यक्तीचा शोध लावणं आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ न देता ते करणं. आणि यामध्ये पूर्ण रात्रभर आमचे DCP झोन 5 सुहास बावचे आणि त्यांची सर्व टीम जी आहे, सर्व पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ब्रँचचे लोक, आमचे DCP संभाजी कदम, ॲडिशनल CP मोरल साहेब, ॲडिशनल CP सुनील फुलारी, हे सगळेजण पूर्ण रात्रभर या ऑपरेशनमध्ये ॲक्टिवली रोडवर होते. मी आणि CP साहेब आम्ही याच्यावरती लक्ष ठेवून होतो. पहाटेच्या सुमारास अपहरण केलेल्या व्यक्तीच्या मुलाचा धीर सुटत चालला होता. कोणत्याही पद्धतीने आपल्या वडिलांची सुटका करावी यासाठी येणारे जे फोन होते, ज्या धमक्या होत्या, त्यानुसार आम्ही पैसे दिले पाहिजेत अशा पद्धतीचं मत झाल्यानंतर ते पैसे सुमारे 1.5 करोड ही ठरलेली रक्कम घेऊन चांदनी चौक या ठिकाणी सगळे पैसे देण्यात आले. त्यावेळेला पोलिसांना पुन्हा काळजी घ्यावी लागली कारण कोणत्याही पद्धतीनं अपहरणकर्त्यांना सदर माहिती मिळाल्यास अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका होण्यामध्ये काही अडचण येऊ शकली असती. त्यामुळे ती माहिती डिस्क्लोज न होता की पोलीस त्या ठिकाणी आहेत, ते पैसे देण्यात आले आणि ते दिल्यानंतर पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर मात्र सदर पैसे दिलेल्या 2 व्यक्तींना एका व्यक्तीला प्रथम शिताफीनं आमचे ACP विजय चौधरी यांनी पकडलं. दुसरा एक व्यक्ती पळून चालला होता, त्यालाही त्या ठिकाणी शोध घेऊन पकडण्यात आलं. त्याच वेळेला त्यांच्याकडनं माहिती मिळाली, तसेच आमच्या दुसऱ्या टीमकडनंही ती माहिती मिळाली की हे पैसे त्यांनी एका दुसऱ्या फॉर्च्युनर गाडीमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत आणि ती फॉर्च्युनर गाडी त्या ठिकाणावरनं पसार झाली होती. ही जी गाडी होती ती गाडी खूप वेगवेगळ्या मार्गाने, ज्या ठिकाणी CCTV नाही अशा पद्धतीनं पोलिसांच्या नजरेआड झाली. जरी या 2 व्यक्तींना पकडलं तरी तोवर आम्हाला अपहरणकर्त्याची सुटका झाल्याबद्दलची माहिती कळत नव्हती. पण या अपहरणकर्त्यांना आम्ही इतक्या लवकर पकडलं आणि त्यांच्याकडनं त्यांना पकडल्याची माहिती डिस्क्लोज होणार नाही याची काळजी घेतली आणि त्यामुळे त्या आम्ही त्या अपहरणकर्त्यांशी संपर्क साधून पोलीस त्या मुलाच्या माध्यमातून आणि आम्ही त्यांना डिक्टेट करत होतो त्या अपहरण केलेल्या व्यक्तीची सुटका करण्यामध्ये यश मिळालं. त्याच्यानंतर त्या मुलांनी जाऊन त्या व्यक्तीला सुखरूप परत आणलं. पण हे जे 1.5 करोड ही रक्कम घेऊन जी फॉर्च्युनर गाडी पसार झाली होती तिचं शोधकार्य पुढे सुरूच होतं. पोलिसांनी आपल्या तांत्रिक कौशल्यानं तसंच आपला जो काही जुना अनुभव आहे आणि टीमवर्क आहे याचं खूप मोठं उदाहरण देत पुढच्या 5 तासामध्ये त्या गाडीला लोकेट करण्यामध्ये यश मिळवलं. वळकी नाला या ठिकाणी लपवलेली ती गाडी आणि त्या गाडीतली ही सगळी रक्कम त्या ठिकाणी मिळून आली. या गुन्ह्यामध्ये सुजित गुजर आणि ओमकार वाल्हेकर, सुजित गुजर याचं वय 24 वर्ष आहे, ओमकार वाल्हेकर याचं वय 20 वर्ष आहे, यांना आम्ही मोटरसायकलवरनं जेव्हा पसार होत असताना अटक केली आणि त्यांच्या माहितीवरून जेव्हा मी गाडी ज्या ठिकाणी होती तिकडून त्यांचा साथीदार अमित जगताप याला अटक केलेली आहे. आणि या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे हा अजय बाळासाहेब साबळे असून
तो वडकी नाला हवेली इथला राहणारा आहे. त्याचं वयसुद्धा 24 वर्ष आहे. हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे आणि त्यानं या कुटुंबाची त्या कौटुंबिक पार्श्वभूमीची आर्थिक परिस्थितीची त्यांच्या एकूणच इमोशनल अटॅचमेंटची माहिती मिळवलेली होती आणि त्यामुळे त्यानं हा कट रचला होता. सध्या आम्ही 3 आरोपितांना अटक केलेली आहे आणि या कटात सहभागी असलेल्या इतर सर्वांना लवकरच जेरबंद करण्यात आम्हाला यश मिळेल आणि त्यांच्याकडून त्यांनी अशा प्रकारचे इतर गुन्हे केले आहेत का, या गुन्ह्यामध्ये त्यांना इतर कोणी मदत केली आहे, या सगळ्याची इत्यंभूत माहिती आम्ही मिळवू आणि या गुन्हेगारांचा एकूण जो यामागचा हेतू आहे हा कमी श्रमामध्ये किंवा श्रमाशिवाय अशा अवैध मार्गानं गुन्हेगारी प्रवृत्तीनं गुन्हेगारी मार्गानं पैसा कमवण्याचा लोकांच्या भावनांशी खेळून पैसा मिळवण्याचा उद्देश होता आणि त्यामुळे या गुन्हेगारांना चांगलं शासन होण्याच्या दृष्टीने योग्य तो तपास करून कोर्टामध्ये त्यांना शिक्षा होईल यासाठी आमचा संपूर्ण प्रयत्न असेल. या तपासामधील जे सर्व आमचे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना आमचे डिटेक्शन ब्रँचची जी सर्व टीम आहे त्यांनी, ट्रॅफिकचे सर्व टीम त्यांनी, क्राईम ब्रँचची टीम यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि एक चांगल्या टीमवर्कचा नमुना आज दिसून आलेला आहे. यामधला एक मुद्दा विशेष करून सांगावा असा वाटतो की घटना, कारण दोन व्यक्तीनं या व्यक्तीला जखमी करून मग अपहरण केलं, ती अपहरण करताना पाहणारा एक साक्षीदार होता, त्यानं तात्काळ ही बातमी जी होती त्यांच्या माहितीनुसार कंट्रोल रूमला कळवली. कंट्रोल रूमला कळवल्यानंतर सध्या आमचा रिस्पॉन्स टाईम अतिशय फास्ट आहे. जवळपास 1-2-3 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी बीट मार्शलला ही माहिती मिळाली. बीट मार्शलने त्या ठिकाणी त्या ॲड्रेस शोधून काढून, कारण अपहरण झालेल्या व्यक्तीचा पत्ता शोधण्यामध्ये पुढचे 2-3 मिनिटं गेली असतील, ते पोचला तोवर. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे आमची शोधाशोध किंवा आमचं घर शोधणं आणि त्याच वेळेला त्या व्यक्तीला अपहरणकर्त्याचा फोन येणं, या सगळ्या गोष्टी अगदी एकाच वेळेला घडल्या आणि यामधला पोलिसांचा रिस्पॉन्स जो आहे हा सुद्धा खूप चांगल्या प्रतीचा असा होता. आणि या तपासाच्या अनुषंगानं विशेष करून सर्व टीममधला जो समन्वय होता, रात्रीची वेळ असून सर्व टीमने जो समन्वय केला हा सुद्धा अतिशय स्तुत्य असा होता. हे डिटेक्शन ज्यांनी केलेलं आहे हे डिटेक्शन राज्य पातळीवरच्या चांगल्या डिटेक्शनच्या स्पर्धेमध्ये पाठवण्याचा निर्णय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्याकडून घेण्यात आलेला आहे.